नाफेडने हरभरा खरेदी केंद्र वाढवून शेतकऱ्यांच्या सरसकट माल खरेदी करावा अशी मागणी आज उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडे युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे. जळगाव जामोद तालुक्यात शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचा पेरा बऱ्यापैकी केला होता, परंतु आता जे खासगी बाजारपेठेतील हरभऱ्यांचे भाव 4,300 ते 4,500 पर्यंतचे आहेत. नाफेडच्या बाजारभावात व खासगी बाजारभावात 800 ते 1,000 रुपयांचा फरक असल्यामुळे हा भाव पडवणारा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी नाफेड अंतर्गत हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदी केलेल्या आहेत. त्यामध्ये जे नाफेड खरेदी केंद्र चालू आहे त्या खरेदी केंद्रावर दररोज 550 क्विंटलचे टार्गेट आहे, त्यामुळे ही खरेदी अतिशय थंड गतीने चालू आहे. त्यामुळे आतापर्यंत फक्त तालुक्यातील 1,000 जवळपास शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झाल्याचे दिसून येत आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी हरभरा कधी विकायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण तयार झालेले आहे. तालुक्यामध्ये नवीन हरभरा खरेदी केंद्र चालू करून प्रत्येक खरेदी केंद्राचे टार्गेट वाढवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी तुकाराम गटमणे, रामभाऊ रोटे, अश्फाक देशमुख, अजय गिरी, गौतम तायडे, स्वप्नील बोरसे, महादेव गटमणे, अविनाश पाटील तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. एमसीएन न्यूज करिता मोहम्मद फारूक, जळगाव. नाफेड अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यामध्ये हरभरा खरेदी केंद्राला सुरुवात झालेली आहे, परंतु हरभरा खरेदीची हे अतिशय थंड गतीने मोजमाप चालू आहे. खरं तर या जळगाव जामोद तालुक्यामध्ये आजपर्यंत 6,000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन हरभरा नोंदी केलेल्या आहेत, परंतु त्यापैकी 1,000 शेतकऱ्यांच्या आजपर्यंत हरभरा नाफेडने खरेदी केलेला आहे. उर्वरित 5,000 जे शेतकरी आहेत त्यांनी काय करायचं, त्यांचा माल कधी विकायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. कारण की येणाऱ्या काही दिवसातच शेतकऱ्यांना पेरणीचे दिवस आलेले आहेत, तरी कुठंतरी सरकारने या विषयाला गांभीर्याने घेतलं पाहिजे याकरता आज आम्ही SDO साहेब यांची भेट घेऊन यांना विनंती केली की आपण तत्काळ नाफेडचे खरेदी केंद्र या जळगाव जामोद तालुक्यात अधिक वाढवावेत व शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीकरता आज SDO साहेब यांच्या दालनामध्ये गेलेलो आहे. जर का यांनी या कडे गांभीर्याने जर घेतलं नाही तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील.